नागपूर ही नेहमीच वैचारिक लढ्यांची गंगोत्री म्हणून प्रसिद्ध आहे. याच गंगोत्रीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा वैचारिक वारसा आहे. बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या नगरीला आता मिळत आहे एक नवीन ओळख, डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर. नागपूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर व्हावे नागरिकांची इच्छा होती आणि त्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरची संकल्पना पुढे आली. सदर संकल्पना सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्यातर्फे राबविण्यात आली असून नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या माध्यमातून या कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम नोडल एजन्सी म्हणून पूर्ण करण्यात आले आहे. उत्तर नागपूर येथे कामठी रोड लगत महाराष्ट्र राज्य शासनाच्या 7,500 चौरस मीटर जागेवर रुपये 135 कोटी निधी खर्च करून या भव्य आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 40 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये तळमजल्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी गाड्यांकरिता पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या माळ्यावर 400 लोकांकरिता बँकवेट हॉल, डायनिंग हॉल, किचन, 125 लोकांकरिता बिझनेस सेंटर, कॉन्फरन्स हॉल, मीडिया सेंटर, मीटिंग रूम, सोबतच कॅश रूम ची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या माळ्यावर फाउंडेशन ऑफिस, मीटिंग रूम, 100 लोकांसाठी रेस्टॉरंटची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या माळ्यावर 150 नागरिकांकरिता बाबासाहेबांच्या विचारांच्या पुस्तकांची अत्याधुनिक लायब्ररी तसेच ई लायब्ररीची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधन करणाऱ्या जगभरातील लोकांना यात वाव असणार आहे. सोबतच बुद्धिस्ट स्टडीज डिव्हिजन, रिसर्च सेंटर आणि कॉन्फरन्स रूम अशी उभारणी करण्यात आली आहे. चौथ्या माळ्यावर 650 नागरिकांसाठी भव्य व आधुनिक ऑडिटोरियमची उभारणी करण्यात आली आहे. सोबतच रेस्ट्रो लॉन्च, कलावंतांसाठी आर्ट गॅलरी, व्ह्यूअर्स गॅलरी, गेस्ट रूम, डॉर्मेट्री अशी व्यवस्था आहे. पाचव्या माळ्यावर 100 लोकांसाठी ट्रेनिंग हॉल बांधण्यात आलं असून यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण कन्व्हेन्शन सेंटर हे अत्याधुनिक सौर ऊर्जेवर संचालित होणार असून यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. संसद भवनाची प्रतिकृती असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर नागपूरच नव्हे तर मध्य भारताच्या बौद्धिक संपदेत भर घालणार आहे यात शंका नाही.